नमस्कार मैत्रिणीनो, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणीनो, मी आज मगाशी आहे ना एक ते यवतमाळची ढोबळी मिरची आहे ना तिचा मी एक व्हिडिओ बघितला. आणि यवतमाळची ढोबळी मिरची काय म्हणते की तुम्ही सत्यभामाला का नाही सांगितलं तुमचं ते प्रकरणामध्ये, व्हिडिओच्या प्रकरणामध्ये. तर सत्यभामा कोण मोठी मिनिस्टर येऊन नाही गेले की तिला मी सगळं सांगू शकतो, मी नाही ते माधुरीताई. कारण सत्यभामासारख्या ना हजारो लोक आहेत. आता मी ते नाही सांगत की सत्यभामा चांगली नाही, सत्यभामा चांगली आहे, तिला तिचंच काम आहे. आणि त्यांनी कोणी वकील बघितलं असेल किंवा काही त्यांचं काम वेगळं असेल, त्यांनी बघितलं असेल. तुला का तुला तू आता तू हेअरस्टाईल विषय सगळं ते सत्यभामासारखं करायला गेली. मला वाटतं तू पण तुला पण दुसरं सत्यभामा व्हायचं, पण तू दुसरं सत्यभामा होऊ शकत नाही. ती सत्यभामा आहे ना तिच्या ह्याच्यामध्ये ती करेक्ट आहे आणि तू तुझ्या ह्याच्यामध्ये करेक्ट नाही आहे. आता तू तुमच्या गावामधल्या एका बाईला 1 लाख रुपये म्हणे फसवलं आहे म्हणे. वा, पुतळा बांधायचा आहे म्हणून पुतळा बांधायचा आहे म्हणून तू 1 लाख रुपये घेतले, तुझं डेंटिंग बेंटिंग केलं, तुला मला वाटतं थोडं तुला ते सत्यभामासारखं दिसायचं आहे, त्यासाठी तुझ्यासारखी हेअरस्टाईल केली. पण तू ते कधी होणार नाही ते मला नक्की माहिती आहे. त्याच्यानंतर तू अनिकेतच्या बरोबर बोलली ना बोलली, ते अनिकेतच्या ह्याच्यामध्ये बोलली, तर अनिकेतमध्ये बोलताना माझ्यावर अनामिका होती. ती होती काय मिनिस्टर येऊन गेली का अनामिका? ती पहिली फ्रॉड आहे. तिने स्वतःचा नवरा आहे असं सांगून तो निघाला होता बॉयफ्रेंड. त्याच्यानंतर ते आपल्याला तुझं ते तुझ्याबरोबर आहे, तू काय मोठी युट्यूबर येऊन गेली का की म्हणून काय मिनिस्टर येऊन गेली का तुझ्याबरोबर लाईनमध्ये? तुझा नवरा ते तुझ्यासमोर विचारताना तुझा दुसऱ्याचा कोणाच बाईचा नवरा विचारेल ना की ती माझ्यावर राहील का? तर दोन कानाखाली मारली असते त्या बाईने. आणि तुझा नवरा तुझ्यासमोरच त्याला विचारतो की ती माझ्यावर राहील का, आणि तिचं किती लोक त्याच्याबरोबर अफेअर होतं का, त्याच्यावर असं संबंध होते का, तसं संबंध. दुसरी बाई असते ना तर फोनवर बोलताना बाजूला दोन कानाखाली मारली असते बाईने, माहिती आहे का? आणि तू बोलते की मी तिथे होती. तुझा नवरा स्वतः बोलला त्याच्यामध्ये की बाबा ती माझ्यावर राहील का, एवढं सगळं केलं आहे तिने. तुझा बाबा नवरा पण पैशाचा भुकेला दिला तर तो पण विचारतो यूट्यूबमध्ये पैसा आहे का असं तसं. म्हणजे तुमची गँगच तशी आहे, म्हणजे फ्रॉडवाली गँग आहे. फ्रॉड वेस्ट टू फ्रॉड असं झालं आहे, बरोबर आहे की नाही मी? तर माझा मी आता तेच बोल त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ काढला की ही बाई एवढं भुकते ना. पहिलं त्यांना ते 1 लाख घेतले ना ते, आणि त्याच्यावर म्हणते काय माहिती का की हिने पैसे घेतले म्हणते आणि त्यांना देणार नाही का म्हणे, की या लोकांनी ना मोठे मोठे व्हिडिओ करून हिच्या नावावर टाकलेत. अरे बाबा, जर एका बाईबरोबर फ्रॉड झाला, एका बाईकडे तू दागिने घेतले आणि तिने दागिने तुला तू मागितलेले तू सिलेक्ट करून हे केलेलं आणि तुला पैसे देते असं सांगून गॅसचे पैसे तिला तुझी पोरं भुकेला आहेत म्हणून तिने तू त्यांना म्हणजे त्या बाईने तुला पैसे पाठवले, आता म्हणते की त्या बाईने मोठे मोठे व्हिडिओ केले, मी नाही देणार. वा, मात्र जर काही माझ्याकडे फ्रॉड झाला तर तो गपचूपच बसणार, व्हिडिओ काढणारच नाही. उद्या तो फ्रॉड केला माणूस भेटेल आणि बोलेल की बाया तू तो व्हिडिओ सोडला होता ना, चल वसूल झाला, असं थोडी होणार. म्हणजे तू फेमस होत जाणार, तू फेमस झाली त्यांच्या नावावर, तू फेमस झाली त्यांच्या पैशावर, फेमस झाली असा फेमस पण कशाला तुला ग डंगरे. तर मी काय मला काय म्हणायचं आहे, त्यांचे पैसे त्यांना देऊन टाक ज्यांच्याकडून तू पुतळ्यासाठी पैसे घेतला. आता ती 1 लाखवाली बाई तुला सोडणार आहे का? डिसेंबरपर्यंत बघणार आहे, बघेल ती, नाही तुझ्या मानगुटीवरच येऊन बसणार आहे ती. तिच्या पैशावर तू मस्त डेंटिंग बेंटिंग केलं आहे बरं का? जरा स्लिम होऊन दाखव ती सायरा सत्तानी होते बघ स्लिम, तसं करून बघ 1 लाख रुपयामध्ये कुठे काय भेटत असेल तर जरा भोपळा सब बारीक होऊन दे. भोपळा चळ रे भोपळा, जसं तू कंडक्टर भोपळ्यामध्ये बसतो ना, चळ रे भोपळ्या टुणूक टुणूक, पेट्रोल पण वाचला सगळं वाचला, तर आता काय कर भोपळा स्लिम कर तुझा, म्हणजे तू स्लिम हो. सायरा सत्तानी झाली आहे बघ, तसे स्लिम हो, पटापट स्लिम हो. हां, हे फ्रॉड लोकांना काय स्लिम, यांना आत्ता नाही वर्कत, म्हणजे एज होणार ना तेव्हा त्यांना होणार. आता काय रंग राहिली या करायला पाहिजे ना, पैसे फुकटचे पैसे कुठे भेटले, चला डेंटिंग करूया, केस कट करूया, हे कट करूया. अगं निर्लज्ज बाई, ज्या लोकांकडून पैसे घेतले त्या लोकांना देऊन टाक, लोक संतापतील ना मग तुझ्या घरात. आणि एवढं तुझा माझ्यासाठी चेंज पण केला तू ॲड्रेस, कारण त्यांच्याकडे तुझा ॲड्रेस पण आहे ना. पण किती दिवस तू राहणार त्या ॲष्टी मंडळमध्ये? गेल्यानंतर तुझा नवरा जिथे ॲष्टीला कामाला आहे तिथे गेल्यानंतर तुझा ॲड्रेस नाही भेटणार का ग बाई? आहे ना ना डोकं, मला नाही सगळ्यांना आहे. तर चला मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय, थँक्यू.